नमस्कार, मी गीताली. नमस्कार, मी किरण. इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. 10वी 12वीचा निकाल लागल्यावर महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी लगबग सुरू होते. अशातच प्रवेशासाठी आवश्यकता असते ती शासकीय दाखल्यांची, आणि मग हे दाखले नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी त्रास होतो. हा त्रास होऊ नये म्हणून डोंबिवलीत मनसेच्या वतीनं एकदिवसीय मोफत शासकीय दाखले वाटप करण्यात आले. त्यात उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल, स्थानिक वास्तव्य, ज्येष्ठ नागरिक अशा विविध प्रकारच्या सुमारे 1700 दाखल्यांचे वाटप नागरिकांना करण्यात आले. या शिबिरात दाखले घेण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. तरीही अगदी शिस्तबद्ध पद्धतीने दाखल्यांचे वाटप करण्यात आले. मनसेच्या दाखले वाटपाचे हे 4थे वर्ष असून विद्यार्थी आणि पालकांसाठी दरवर्षी शिबिर घेण्यात येईल असं आयोजक शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी सांगितलं. यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष राजू पाटील, राजेश कदम, मनोज घरत, परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे इत्यादी बरोबरच अनेक मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420, 9388420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.